मी कुंभार स्वाती, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट 8th स्टँडर्ड टॉपिक नंबर 13, केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. आपण केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड या टॉपिकमधील केमिकल बॉन्ड हा पॉईंट काय करणार आहे आज स्टडी करणार आहे. मागच्या तासाला आपण केमिकल चेंज, फिजिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंज म्हणजे काय, इक्वेशन कसं लिहायचं हे सगळं स्टडी केलेलं आहे. आता आपण केमिकल बॉन्ड फॉर्मेशन कसा होतो हा अभ्यास करणार आहे. आता केमिकल बॉन्ड जो आहे तो म्हणजे काय हे लक्षात घ्यायचे. वी हॅव सीन द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट इन द चॅप्टर इनसाइड द ॲटम. हे आपण इनसाइड द ॲटम म्हणजेच टॉपिक नंबर 5 मध्ये अभ्यासलेलं आहे. नोबल गॅस डू नॉट फॉर्म एनी केमिकल बॉन्ड ॲज देअर इलेक्ट्रॉनिक ऑक्टेट और डुप्लेट इज अ कम्प्लीट. वी नो दॅट नोबल गॅस हॅव अ ऑक्टेट और डुप्लेट कम्प्लीट. एक्झाम्पल नियॉन असेल, ऑर्गॉन असेल, यांचं जे डुप्लेट आणि ऑक्टेट जे आहे ते कम्प्लीट आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणताही केमिकल बॉन्ड फॉर्म होत नाही. व्हाईल द ॲटम विथ इनकम्प्लीट इलेक्ट्रॉन ऑक्टेट और डुप्लेट. परंतु ज्या ॲटममध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट किंवा डुप्लेट असतं त्यांच्यामध्ये काय तयार होत असतो, केमिकल बॉन्ड. रिझन फॉर धिस इज दॅट अन ॲटम युजेस इट्स व्हायलन्स इलेक्ट्रॉन ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. म्हणजे ज्यावेळेस केमिकल बॉन्ड तयार होत असतो त्यावेळेस ते ॲटम काय यूज करत असतात, त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन यूज करत असतात. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचीच काय केली जाते, देवाणघेवाण केली जाते किंवा शेअरिंग केलं जातं, त्यावेळेसच केमिकल बॉन्ड तयार होत असतो. मोर ओव्हर ऑन फॉर्मिंग केमिकल बॉन्ड्स इक्वल टू इट्स व्हॅलेन्सी द ॲटम अटेंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कम्प्लीट ऑक्टेट ऑर अ डुप्लेट. त्यानंतर आपण पहिला टाईप बघूया, आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड जो आहे तो कसा तयार होतो ते आपण लक्षात घेऊया. याचं छानसं एक्झाम्पल आपल्याला इथे सांगितलेलं आहे, सोडियम क्लोराईडचं. सोडियम क्लोराईड म्हणजेच आपण रोजच्या खाण्यातलं जे मीठ आहे त्याला आपण सोडियम क्लोराईड असं म्हणतो. यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झालेला आहे तो कोणता बॉन्ड आहे आणि कसा आहे तो आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. सोडियमचं आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे, तर 2-8-1 आहे हे आपल्याला माहिती आहे. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 2-8-1 आहे. त्यानंतर क्लोरीनचं किती आहे, 2-8-7 आहे. क्लोरीनचं किती आहे, 2-8-7 आहे. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं लिहायचं आहे हे देखील आपण काय केलेलं आहे, शिकलेलो आहोत. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की यांच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन कंबाईन होऊन सोडियम क्लोराईड कसा तयार होतो हे आपल्याला बघायचं आहे, आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो तो कसा तयार होतो. वी हॅव सीन द कोरिलेशन दॅट द व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज अ 1. आता आपल्याला माहिती आहे की सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आहे. हे सगळं आपण 5व्या टॉपिकमध्ये क्लिअर केलेलं आहे. व्हॅलेन्सी कशाला म्हणायचं आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे, हे सगळं आपण क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे आता डायरेक्ट आपण बोलतोय की सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे, 1. तर क्लोरीनची पण व्हॅलेन्सी किती आहे आपल्याला माहिती आहे की 1 असते. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असते, 1 आहे. मग ती 1 कसं काय ते पण आपण चेक करू. वी हॅव सीन द कोरिलेशन दॅट द व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1 ॲज इट हॅज अ 1 इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलेन्स शेल. त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये काय आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. अँड द व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन इज अल्सो 1 ॲज इट्स व्हॅलेन्स शेल इज अ शॉर्ट ऑफ 1 इलेक्ट्रॉन. याला ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन लेस आहे, म्हणून याची पण व्हॅलेन्सी काय आहे, 1 आहे. ऑन द लॉस ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम एम शेल द पेनल्टिमेट शेल एल ऑफ सोडियम ॲटम बिकम्स आउटरमोस्ट शेल. आता हे आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस सोडियम काय करतो, हा 1 इलेक्ट्रॉन कुणाला देतो, कुणाला तरी देतो असं लक्षात घ्या, किंवा क्लोरीनला देतो इथं, त्यावेळेस त्याच्या हे जे काय आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जे आहेत ते पहिली जी शेल असते त्याला के म्हणायचं, दुसऱ्याला एल म्हणायचं आणि तिसऱ्याला एम म्हणायचं. मग ज्यावेळेस हा एम शेलमधला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, देतो, किंवा सोडियमकडून कुणाकडे जातो, क्लोरीनकडे जातो, त्यावेळेस एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात, 8 इलेक्ट्रॉन राहतात.
इथं दाखवते मी एम शेल. एम शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याचा ऑक्टेट जे आहे ते काय होतं, कंप्लीट होतं. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, एम शेल पेनल्टिमेट शेल एल ऑफ सोडियम ॲटम बिकम्स आउटरमोस्ट शेल. मग त्यामुळं एम शेल ही त्याची आउटरमोस्ट शेल बनते. इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स इन इट, आणि त्याच्यामध्ये किती असतात, 8 इलेक्ट्रॉन्स. इफेक्टिवली सोडियम अटेंड्स अँड इलेक्ट्रॉन ऑक्टेट स्टेट, त्यामुळं इथं काय होतं, ऑक्टेट त्याचं कम्प्लीट झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु काय लक्षात घ्यायचं आहे की हेज द पॉझिटिव्ह चार्ज प्लस 11 ऑन द सोडियम न्यूक्लियस इज अ इम्बॅलेन्स. काय आहे, आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजेच काय असते, नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. परंतु हा इलेक्ट्रॉन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर इथं काय, किती इलेक्ट्रॉन राहतात रे, फक्त 10 इलेक्ट्रॉन राहतात. किती राहतात, 10, कारण हा एक इलेक्ट्रॉन गेलेला असतो, त्यामुळे इथं किती शिल्लक राहतात, 10 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात. परंतु प्रोटॉन किती असणार आहेत, प्रोटॉन मात्र 11च असणार आहेत. प्रोटॉनची संख्या म्हणजे किती असणार आहे, 11च असणार आहे. म्हणून पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत ते किती असणार आहेत, प्लस 11 असणार आहेत. ऑन द सोडियम न्यूक्लियस इज अ इम्बॅलन्स अँड एन ए प्लस कॅटायन, त्यामुळं काय तयार होतं, एन ए प्लस कॅटायन जो आहे तो काय तयार, तिथं तयार होतो, कॅरिंग नेट पॉझिटिव्ह चार्ज प्लस 1. कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, हा कॅरी करतो. म्हणून एन ए काय होतो, एन ए जर आपल्याला लिहायचं म्हणलं तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आलेला आपल्याला दाखवता येईल असा, एन ए प्लस. कारण एक इलेक्ट्रॉन काय असतो ह्याच्यामध्ये, कमी जरी असला तरी प्रोटॉनची संख्या मात्र काय असते, तेवढीच असते. तसंच आपण क्लोरीनमध्ये पण पाहू शकतो, ऑन द अदर हँड व्हॅलेन्स शेल ऑफ क्लोरीन ॲटम कंटेन्स किती आहेत, 1 इलेक्ट्रॉन लेस टू कम्प्लीट इट्स अ ऑक्टेट. ऑन ॲक्सेप्टिंग ए इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाईड, म्हणजे कोणाकडनं तर तो एक इलेक्ट्रॉन घेतो, ऑक्टेट ऑफ क्लोरीन इज अ कम्प्लीट. हा एक इलेक्ट्रॉन घेतला की याचं ऑक्टेट जे आहे ते काय होतं, कम्प्लीट होतं. एक इलेक्ट्रॉन मिक्स केल्यानंतर 288 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन होतं. हाउएव्हर द चार्ज बॅलन्स इज डिस्टर्ब्ड ड्यू टू ॲडिशन ऑफ अन इलेक्ट्रॉन. परंतु जो चार्ज आहे तो पुन्हा इथं डिस्टर्ब होतो. इलेक्ट्रॉनची संख्या एकने काय होते, इथं वाढते. पहिला 17 होते, आता इलेक्ट्रॉन किती झाले, 18. म्हणून काय केलं जातं, दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ॲनायन क्लोरीन कॅरिंग ए नेट निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह 1. त्यामुळं चार्ज कोणता येणार आहे, ह्याच्यावर निगेटिव्ह 1 असा चार्ज आलेला आपल्याला दिसून येतो. व्हेन द एलिमेंट्स सोडियम अँड क्लोरीन कंबाईन, आणि ज्यावेळेस हे सोडियम आणि क्लोरीन कंबाईन होतात, अँड ॲटम ऑफ सोडियम गिव्ज इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ज्यावेळेस ते दोन्ही कंबाईन होतात, सोडियम एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन देतो टू ए क्लोरीन ॲटम, कुणाला, क्लोरीनला, वेअर बाय द कॅटायन एन ए प्लस अँड ॲनायन सी एल मायनस आर अ फॉर्म्ड ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्ज. यांच्यामध्ये कोणता फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असतं बिटवीन कोणत्या, अपोजिट चार्ज, एक आहे पॉझिटिव्ह तर दुसरा आहे निगेटिव्ह, एक आहे कॅटायन तर दुसरा आहे ॲनायन. अपोजिट चार्ज, द अपोजिटली चार्ज आयन्स गेट ॲट्रॅक्टेड टू इच अदर. हे जे अपोजिटली चार्ज आयन्स आहेत ते एकमेकांकडे ॲट्रॅक्ट होतात आणि एक केमिकल बॉन्ड तयार होतो. काय तयार होतो, केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन देम. अपोजिटली चार्ज जे आहेत ते एकमेकांकडे ॲट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये एक बंध निर्माण होतो, केमिकल बॉन्ड तयार होतो. द केमिकल बॉन्ड फॉर्म्ड ड्यू टू अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन. हा केमिकल बॉन्ड कोणामुळे झालेला आहे, ड्यू टू फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्ज्ड कॅटायन अँड ॲनायन. इट इज कॉल्ड ॲज अ आयोनिक ऑर इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. यालाच काय म्हटलेलं आहे, आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलेलं आहे. अलीकडे फिनिशन सगळ्यांच्या लक्षात काय आहे, द केमिकल बॉन्ड फॉर्म्ड ड्यू टू अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्ज्ड कॅटायन अँड ॲनायन इज कॉल्ड अ आयोनिक बॉन्ड.